नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? नॉर्मली माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र म्हणजे ॲक्रिडिटेशनचा पास असतो जेव्हा मी मॅच कव्हर करत असतो. आज हा पास नाही आहे. आज मी माझ्या लाडक्या BMCC कॉलेजमध्ये आहे आणि आमच्या 79 ते 84, माझं वयही तुम्हाला कळून चुकेल आता याच्यामुळे, 79 मी 10वी पासआउट होतो, 84 मी BCOM पासआउट झालो. या BMCC कॉलेजचं 40 वर्षाचं आमचं गेट टुगेदर आहे, त्यामुळे आज माझ्या या सुगंधी कट्ट्यावरनं तुमच्यासमोर अहवाल सादर करतो आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ लक्षणीय झालेला आहे. लेले स्टाईलमध्ये वर्णन करायचं असलं तर जय बूम झालेलं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण तुम्हाला सांगतो, एकीकडे यशस्वी जयस्वालनी आउटस्टँडिंग बॅटिंग करून डबल सेंचुरी केलेली आहे, दुसरीकडे ज्या विकेटवरती स्पिनरचा बॉल बाला असेल असं बोललं जात होतं, असा अंदाज वर्तवला जात होता, तिथेच जिमी अँडरसननी आपला ठसा उमटवला आणि त्याच्यानंतर जसप्रीत बुमराहनी इंग्लंड टीमची दाणादाण उडवलेली आहे. 6 विकेट त्यांनी काढलेल्या आहे, त्यामुळे भारताच्या हाताशी 140 पेक्षा जास्त धावांची आघाडी लागलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या खेळाचं जे काही सूत्र होतं ते भारतीय संघाच्या हाती राहिलेलं आहेत. मी एवढंच सांगेन, जेव्हा दुसऱ्या दिवशीचा खेळ चालू होत होता तेव्हा लक्ष सगळं यशस्वी जयस्वालकडे होतं. अश्विन त्याला किती साथ देतो, तळातले बॅट्समन त्याला किती साथ देतात याच्याकडे आपलं लक्ष होतं आणि जयस्वालनी कोणाचीही निराशा केलेली नाही आहे. त्याचं कारण त्यांनी जे शतक पूर्ण केलं ते मला सेहवागची आठवण करून देणारं शतक होतं. सेंच्युरी त्यांनी सिक्सर मारून केलेली होती, डबल सेंच्युरी जी होती ती एक सिक्सर पाठोपाठ एक बाउंड्री मारून त्यांनी डबल सेंच्युरी पूर्ण केली आणि लोक अक्षरशः आनंदाने बेभान झाले. त्याचं कारण जेव्हा एक 22 वर्षाचा पोरगा, होय 22 वर्षाचा पोरगा, अशी डबल सेंच्युरी भारतीय संघाला गरज असताना करतो, ते सुद्धा इंग्लंड विरुद्ध थोड्याशा ट्रिकी विकेटवरती. अजूनही हे बॅटिंगला विकेट बरं आहे, ट्रिकी मी एवढ्याकरताच म्हणेन की बॉल थोडासा वळतो आहे, बाउन्स होतो आहे आणि त्याचबरोबर स्विंगसुद्धा होतो आहे. जिमी अँडरसननी बाकीच्यांची जशी सत्व परीक्षा पाहिली तशी जयस्वालची सुद्धा बघितलेली आहे. कारण बॉलिंग करत असताना त्यांनी आज जादू करून दाखवली. या बॉलरच्या हातामध्ये एवढ्या विकेट्स काय आहेत, 180, हो मी खोटं बोलत नाही आहे, 180 पेक्षा जास्त टेस्ट मॅचेस जिमी अँडरसन का खेळू शकला आहे ते सुद्धा वयाच्या 41व्या वर्षी तो ही कसोटी खेळतो आहे, म्हणून त्याला असं वाटतं की हा कसं करू शकतो. त्याला कारण असं आहे, एक तर फिटनेस, दुसरं म्हणजे फेडरर जसा मिनिमम फ्रिक्शननी बॉलिंग टेनिस खेळायचा तसा मिनिमम फ्रिक्शननी हा बॉलिंग करतो, त्यामुळे आज दिसून आलेलं आहे की त्याची हुकूमत जी आहे बॉलिंगवरची ती अफलातून होती. मी एवढंच म्हणेन, त्यांनी आज अश्विनला आउट काढतानासुद्धा जो बॉल टाकला अफलातून बॉल होता, भारताचा डाव 400 जस्ट अगोदर संपला, पण म्हणून इंग्लंड संघाच्या शेपट्या थोड्याशा वर झालेल्या होत्या. त्यांना वाटलं की आपण भारताला रोखलेलं आहे, प्रत्यक्षात हे रोखणं होतं की नाही हे बॅटिंगमधनं कळणार होतं आणि ती बॅटिंग झॅक क्रॉली आणि बेन डकेटनी परत एकदा चांगली सुरुवात करून दाखवून दिलं की या विकेटवरसुद्धा आम्ही बिनधास बेधडक बॅटिंग करणार. लक्षात घ्या, बेन डकेट हा इनर एजमधनं सुरुवातीपासून आउट होताना वाचलेला होता, परंतु नंतर त्यांनी मुकेश कुमारवरती हल्ला चढवला. जसप्रीत बुमराहला मात्र त्यांना जास्त आक्रमण करता येत नव्हतं. जेव्हा ही परिस्थिती हाताबाहेर जाईल अशा उगाचच वाटायला लागलेलं होतं, तेव्हा जो बदली गोलंदाज म्हणून संघात आलेला आहे, जडेजा नाही म्हणून जो संघात आलेला आहे, त्या कुलदीप यादवनी बरोबर बेन डकेटला चकवलं, पहिली विकेट मिळवली, पण म्हणून इंग्लंडचं आक्रमण थांबलं नाही. झॅक क्रॉलीनी अफलातून शॉट्स मारले, हवेतनं मारले, जमिनीवरनं मारले, ड्राईव्ज मारले आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची नजाकत होती. ओली पोप नेहमीप्रमाणे आपला जम बसवू लागलेला होता, रिव्हर्स स्वीपचा फटका त्यांनी मारून दाखवलेला होता. इंग्लंडचा संघ जवळजवळ 130 धावसंख्या झालेली होती आसपासची आणि 2 विकेट गेलेल्या होत्या. वाटलं होतं परत एकदा हे आक्रमण भारतीय संघाच्या अंगाशी येणार, परंतु आज रोहित शर्माची चतुराई बघायला मिळाली. कारण टर्निंग ट्रॅक असेल असं वाटत असताना ज्या विकेटवरती अँडरसन चांगली बॉलिंग करू शकतो त्या विकेटवरती बुमराह जास्त परिणाम साधू शकतो हे त्यांनी ताळलं, बुमराहला जास्त मोठा स्पेल दिला आणि बुमराहनी कप्तानाला निराश केलं नाही. काय बॉलिंग केली त्यांनी, खास करून तुम्हाला काय काय विकेट मी सांगतो. जो रूटला त्यांनी आउट काढत असताना जे पहिले 4-5 बॉल टाकले आणि नंतर आउटस्विंग टाकला अफलातून आणि ओली पोपला अक्षरशः टो ब्रेकर यॉर्कर टाकला, इथं तो थांबला नाही,
पुढच्याही विकेट तो घेत राहिला. कुलदीप यादवची फिरकी ही लोकांना कळत नव्हती की बॉल आत वळणार आहे का गुगली पळून बाहेर जाणार आहे. आणि या द्विधा मनस्थितीमध्ये ते अडकले. क्रॉलीची जी महत्त्वाची विकेट होती ती अक्षर पटेलनी घेतलेली आहे. म्हणून मी म्हणेन की ह्या सगळ्या बोलर्सनी मिळून जो परिणाम साधला त्याच्यामध्ये बेन स्टोक्सनी थोडासा खोडा घालायचा प्रयत्न केला. काय केलं, 40-45 पुढच्या धावा त्यांनी केल्या, संघाला बांधून ठेवायचा प्रयत्न केला आणि भारतीय संघाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, जे त्याला शक्य झालं नाही. कारण पहिल्या टेस्टमध्ये जसं चांगलं खेळत असताना बेन स्टोक्सला बुमरानी आऊट काढलेलं होतं, या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या इनिंगमध्ये बुमरानीच बेन स्टोक्सला आऊट काढलं. आणि बेन स्टोक्सच्या आऊट झाल्यानंतरच्या रिॲक्शन तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की बुमरानी मला कसं चकवलं हे त्याला अजून कळलेलं नाही आहे. बुमराचा स्पेल भेदक होता. 6 विकेट या विकेटवरती काढणं सोपी गोष्ट नव्हती. खास करून त्याचं कोपराला थोडीशी काहीतरी दुखापत झालेली होती. थोडा काळ तो टी टाईमच्या वेळेला बाहेर गेलेला होता, पण तो परत जो आला जबरदस्त बॉलिंग केलेली आहे. भारतीय संघाच्या हाती 140 धावांची आघाडी लागलेली आहे. या टेस्ट मॅचमध्ये आता इंग्लंडला पुनरागमन करून द्यायचं नाही या दृष्टीने भारतीय संघाला दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करायला लागेल. इंग्लंडचा संघ पुनरागमनासाठी नक्की प्रयत्न करेल. 4th डावामध्ये त्यांना परत एकदा धुगधुगी ठेवायची नाही अशी धावसंख्या दुसऱ्या इनिंगमध्ये उभारायला लागेल, जी 140 धावांना जोडणारी असेल. आणि मग 1-1 बरोबरीचा विचार करायला लागेल. अजून घोडा मैदान थोडंसं लांब आहे, परंतु आज जो दुसऱ्या दिवशीचा खेळ होता त्याच्या 3 सत्रामध्ये भारतीय संघाचाच बोलबाला राहिलेला आहे. काही जणं म्हणतील की पहिल्या सत्रामध्ये शेअरिंग झालेलं आहे. ॲग्रीड, ते कदाचित शेअरिंग असेल, पण दुसऱ्या सत्रामध्ये 3rd सत्रामध्ये बोलबाला हा भारतीय संघाचाच राहिलेला आहे. आत्ताच्या घडीला तरी भारतीय संघाचा या कसोटीवरती वर चष्मा आहे. गेल्या कसोटीमध्ये जसं म्हणतो की पुढच्याला ठेस मागचा शाणा, तसं मागच्या टेस्ट मॅचमध्ये काय झालं आपण पाहिलं आहे. ते विसरायला नको, त्यामुळे गृहीत धरायला नको. फक्त आत्ताच्या घडीला ॲडव्हान्टेज मॅकेंद्रो म्हणजे ॲडव्हान्टेज इंडिया असं नक्कीच म्हणता येईल. तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे मित्रमैत्रिणी ओरडत आहेत, त्यामुळे आता गेट टुगेदरला जातो. बाय बाय.